दीड लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी हवालदारा अँटी करप्शन ब्युरो गुन्हा दाखल केला आहे दीड लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बैराग पोलीस ठाण्यातील हवालदार रवींद्र बाबर राहणार बाळे यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो गुन्हा दाखल केला आहे एका गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली कार सोडवण्यासाठी तर गुन्ह्यातील कलमात वाढ न करण्यासाठी हवालदारानं दीड लाख रुपयांची लाच मागितली होती या संदर्भात तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधला अधिक चौकशी आणि तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोनं हवालदार रवींद्र बाबर विरोधात गुन्हा दाखल केला अशी माहिती एसी बीचे पोलीस निरीक्षक महाडिक नि यांनी दिली आहे